आतापर्यंत आपण शनीच्या ग्रहापर्यंतची माहिती घेतली. शनीच्या पलीकडे खरा ग्रह आहे काय? डोळ्यांचा दिसत नव्हता. मग त्याच्या पलीकडे काही ग्रह शोधण्यासाठी दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर मात्र खूप लोकांनी धडपड केली. आणि त्यातला एक हौशी आकाश निरीक्षक, त्याचं नाव आहे हर्षल, ह्या हर्षलनं स्वतः भरली साडेसहा इंची दुर्बीण आकाशाने रोखली आणि तो शोधत होता. खरं म्हणजे तो धुमकेतू शोधत होता. त्या धुमकेतू शोधताना त्यांना मिथुन राशीमध्ये एक छोटा ठिपका दिसला. काही दिवसानंतर पुन्हा त्यांना पाहिलं, त्या ठिपक्याने जागा बदलली होती. ठिपक्याने जागा बदलली सगळं कळलं की एक आपण एक नवीन धुमकेतू शोधला. आणि पण त्या जरा शेफ्टी नव्हती, त्यामुळे तो गोंधळात पडला. मग त्यानं आपली ही बातमी वेधशाळेला कळवली. वेधशाळेच्या लोकांनी त्याच्या मोठ्या दुर्बिणीतनं ज्यावेळी या ठिपक्याकडे पाहिलं, त्यावेळी त्यांना कळलं की हा धुमकेतू नक्कीच नाही आहे. कारण ही चार ठिपका नसून एक छोटी तबकडी आहे. तबकडी असल्यामुळंच त्या शास्त्रज्ञांना कळलं की हा धुमकेतू नसून हा नवीन ग्रह आहे. आणि या नवीन ग्रहाचं श्रेय शोधण्यात श्रेय जातं हर्षलला. आणि म्हणून अनेक लोक त्याला हर्षल नावाने ओळखले जातात. परंतु नंतर मात्र या ग्रहाला युरेनस म्हणून ओळखलं जातं. हा अनेक वेळा पाहायला गेलेला आहे, मात्र त्याचं जे हालचाल आहे ती अतिशय खूप स्लो, म्हणजे खूप मंद गतीने जातो. म्हणजे वर्षभरात तो अवघा 4 अंश हलतो. त्याच्यामुळं अनेक वेळा हा ठिपका जरी पाहायला गेला तरी हा ग्रह आहे याचा अंदाज आला नाही. मात्र हर्षलच्या शोधामुळं लोकांना कळलं की हा नवीन ग्रह आहे. हा युरेनस खूप दूर असल्यामुळं स्पष्टपणे स्वच्छपणे बऱ्याच वेळा पाहता आलं नाही, कारण दुर्बिणीची ताकदही छोटी होती. मात्र त्याच्या प्रदक्षिणा जी आहे ती अतिशय संथ, म्हणजे जवळजवळ 84 वर्षांमध्ये तो पूर्णपणे सूर्याभोवती फिरतो. स्वतःभोवती मात्र तसा तसा वेगाने फिरतो, म्हणजे अवघ्या 17 तासात किंवा 17 तास आणि 14 मिनिटात स्वतःभोवती फिरतो. आणि सूर्याभोवती तो 84 वर्षात फिरतो. त्याचं आपल्या असं अंतर जर पाहिलं तर ते जवळजवळ सूर्य आणि पृथ्वी याच्यापेक्षा 19 पट अंतर जास्त आहे. म्हणजे जवळजवळ 287 कोटी किलोमीटर अंतरावरनं तो सूर्याभोवती फेरी मारत असतो. इतक्या दूर असल्यामुळं नॅचरली सूर्यप्रकाशाचं पोहोचत नाही, त्यामुळे खूप थंड आहे. म्हणजे त्याचं तापमान जे आहे ते 216 अंश इतकं त्याचं तापमान आहे. आकार म्हटलं तर तो पृथ्वीच्या चौपट आकाराचा आहे. म्हणजे जवळजवळ 51,100 कोटी किलोमीटर एवढा त्याचा आकार आहे. आणि त्याचं वस्तुमान जे आहे ते मात्र जवळ 14.5 पट पृथ्वीचे आहे. याला कारण असं आहे की त्याचा केंद्रभाग आहे तो घनपदार्थांनी बनलेला आहे. त्या घनपदाच्या वरती थोडासा अमोनिया आणि बर्फ याचं थर आहे. आणि त्याच्या सर्वात वरती आहे तो हायड्रोजन आणि हेलियम. आणि हे युरेनस आणि नेपच्युन हे दोन ग्रह असे आहेत ते निळसर दिसतात. याला कारण त्या त्याच्या वातावरणामध्ये थोड्या प्रमाणात मिथेन आहे. आणि मिथेन हा तांबडा रंग शोषून घेतो आणि त्याच्यामुळं तो हा जो ग्रह आहे हा तांबडा हा निळसर दिसतो. ज्यावेळी हा शोध लागला त्याच्या भोवती नक्की चंद्र असले पाहिजेत. आणि हर्षलनं मात्र हे चंद्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला 5-6 वर्षात त्याला 2 चंद्र सापडले. युरेनसच्या भोवताच्या चंद्रांचं एक वैशिष्ट्य असं त्याला दिसलं की नॉर्मल आपले नेहमी जे चंद्र आहेत ते चंद्र विषुववृत्ताच्या पातळीत फेरी मारतात ग्रहाच्या भोवती. मात्र युरेनसचे चंद्र आहेत ते ध्रुवावरनं फेरी मारतात असं त्याला वाटलं. आणि असं कसं होईल की सर्व चंद्र हे ग्रहाच्या विषुववृत्ताच्या पातळीत आहेत आणि युरेनसचे चंद्र मात्र ध्रुवावरनं फेरी मारतात, त्याच्यामुळे काहीतरी गडबड असेल असं वाटतं त्याला. मात्र कालांतरानं असं कळलं की मुळातच युरेनस हा पूर्णपणे असा उभा नाही आहे, तर तो असा कलंडलेला आहे. तो किती कलंडलेला आहे? तो 98 अंशानं कलंडलेला आहे. त्याच्यामुळं त्याचा ध्रुव प्रदेश हा मुळातच कलंडलेला आहे. आणि म्हणजे उभं ज्याला ध्रुव वाटत होता तो त्याचा विषुववृत्त आहे. आणि थोडक्यात युरेनसचे चंद्र हे विषुववृत्ताच्या पातळीत फेरी मारतात, मात्र ध्रुव कलंडलेला असल्यामुळं हे त्याला हे पहिल्यांदा समजलेलं नाही. त्याच्यामुळे होतं काय की 84 वर्षाच्या फेरीमध्ये 42 वर्ष एक ध्रुव सूर्याकडे ढोकला गेलेला असतो आणि त्याच्यानंतरच्या 42 वर्षात दुसरा ध्रुव ढोकलेला असतो. त्याच्यामुळं तिथं म्हणजे युरेनसच्या जे वातावरण आहे त्याच्यामध्ये जवळ 4 वेळा म्हणजे थंड आणि उष्ण अशा प्रकारचं ऋतुमान तिथं दिसतं. असा हा कलंडलेला म्हणजे थोडक्यात घरंगळत सूर्याभोवती फेरी मारलेला ग्रह. अजून एक वैशिष्ट्य असं आहे की शनीच्या भोवती जशी कडी आहेत तसं युरेनसच्या भोवती कडी आहेत का? पृथ्वीवरंत काही सहजासहजी दिसले नाहीत. मात्र 1977 साली असं लक्षात आलं की युरेनस तूळ रशीतल्या एका मंद ताऱ्यावरनं प्रवास करणार आहे. एखाद्या मंद ताऱ्यावर ज्यावेळी हा युरेनस जाईल त्यावेळी तो मंद तारा हा दिसेन असा होणार होता. आणि ह्याला या घटनेला आम्ही खगोलशास्त्रीच्या भाषेमध्ये पिधान म्हणतात. हे पिधानाचं निरीक्षण अनेक वेधशाळेनं केलं. पण या वेळी असं दिसलं की पिधान व्हायच्या अगोदर म्हणजे
युरेनस त्या ग्रहा त्या ताऱ्याच्या वरनं जाण्याच्या अगोदर काही काळ जो तारा होता त्याचा तेज मंद झालं परत वाढलं, मंद झालं परत वाढलं, असं 5 वेळा त्या ताऱ्याचं तेज वाढलं कमी झालं, वाढलं कमी झालं दिसलं, आणि त्याच्यानंतर पिधान झालं. शास्त्रज्ञ गोंधळत पडले की पिधानाच्या अगोदरच हा तारा मंद होतोय, तेजस्वी होतोय, काय भानगड आहे. पिधान संपलं 2 तासानंतर पिधान संपलं, पुन्हा त्यांनी काही वेळ निरीक्षण केलं आणि त्यांना दिसलं की पुन्हा 5 वेळा तो तारा मंद झाला, तेजस्वी झाला. आता मात्र शास्त्रज्ञांना ध्यानात आलं की हे काही ही घटना वेगळीच आहे, नक्कीच युरेनसच्या भोवती कडी असली पाहिजे, ती कडी खूप मंद छोटी असली पाहिजे, त्याच्याकडे जाड शनीसारख्या जाड अशा स्फटिकांनी बनलेली नाही, त्याच्यामुळं शनीच्या भोवती कडी असल्याचा शोध लावला गेला आणि 5 वेळा हा तारा मंद झाला, याचा अर्थ शनीच्या भोवती 5 कडी असली पाहिजेत असं अनुमान काढलं गेलं. त्याच्यानंतरच्या मोठ्या मोठ्या दुर्बिणीतनं शोधल्या गेल्यावरती अजून 4 कडी सापडली, म्हणजे एकंदर युरेनस भोवती 9 कडी आहेत असं वाटलं गेलं. पण ज्यावेळी व्हॉयेजर यान युरेनसच्या जवळ गेलं त्यावेळी ते त्याला अजून 2 कडी सापडली, म्हणजे युरेनसच्या भोवती 11 कडी आहेत. मात्र ही कडी शनीसारखी तेजस्वी नाही आहेत, मोठी पण नाही आहेत, त्यामुळे पृथ्वीवरून ते सहजासहजी दिसू शकत नाहीत. असा हा युरेनसमुळे झालं का, युरेनसच्या शोधामुळे असं कळलं की आपला शनीपर्यंतच फक्त सूर्यमाला होती, मात्र शनीच्या जवळ दुप्पट अंतरावरती असल्यामुळे असल्याला हा ग्रह सापडल्यामुळं आपल्या सूर्यमालेची व्याप्ती शनीच्यापेक्षा पुढं दुप्पट झाल्यामुळे अशी प्रचंड मोठी अशी व्याप्ती झाली दिसली. पुढचा ग्रह आहे नेपच्यून. युरेनसपर्यंत ग्रहमाला कळली, मात्र युरेनसचा अतिशय मंद गतीनं हिंडत असल्यामुळं त्याची कक्षा जी आहे, त्याचा जो मार्ग आहे तो गणिताने काढला गेला. आणि काही वर्षानंतर असं लक्षात आलं की युरेनस त्याच्या रस्त्यावरनं किंवा त्या मार्गावरनं जात नाही, तर तो काहीतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचा त्याची कक्षा दिसते. ही कक्षा का बदलली जाते, तर काही लोकांचं असं म्हणणं पडलं की त्याच्या भोवती मोठा चंद्र असला पाहिजे, तो त्या युरेनसला खेचतोय, किंवा गुरु आणि शनी जे आहेत त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळं युरेनसची कक्षा बदलते. मात्र या सर्व गोष्टीवरती फारसं काही कोणा शास्त्रज्ञांना काही एकमत व्हायला झालं नाही, आणि नक्कीच काहीतरी वेगळं असलं, वेगळी घटना असली पाहिजे असं कळलं. नंतर केम्ब्रिजमध्ये एक गणितज्ञ होता जॉन कुच ॲडॅम्स नावाचा, त्यानं गणित मांडलं आणि त्याला असं दिसलं की नक्कीच युरेनसच्या पलीकडं अजून एखादा ग्रह असला पाहिजे, आणि त्यांची कक्षासुद्धा गणितानं मांडली. मग त्यानं ग्रह पाहिलं नाही, कक्षा फक्त गणितानं सांगितलं की युरेनसच्या पलीकडे एखादा ग्रह असला पाहिजे. याच वेळी पॅरिसमध्ये लेव्हेरिया नावाचा एक गणितज्ञ होता, त्यांनासुद्धा असंच गणित मांडलं. त्याच्याही गणित असं दिसलं की युरेनसच्या पलीकडे एखादा ग्रह असला पाहिजे. दोघांचा एकमेकांशी संपर्क नव्हता, मात्र दोघांनी इंडिपेंडंटली म्हणजे वैयक्तिकरित्या हा एक ग्रह शोधला की युरेनसच्या पलीकडे एखादा ग्रह असला पाहिजे, आणि त्या ग्रहाच्यामुळंच युरेनसची कक्षा बदलत असली पाहिजे. लेव्हेरिया मात्र गप्प बसला नाही, त्यांना ताबडतोब बर्लिन वेधशाळेला संपर्क साधला आणि बर्लिन वेधशाळेतल्या विनंती केली की या ठिकाणी एखादा ग्रह आहे की नाही तुम्ही शोधा. आणि खरोखरच 1846 जून महिन्यामध्ये लेव्हेरिने सांगितलेल्या ठिकाणी एक ग्रहचा ग्रह दिसला, आणि त्याला नक्कीच गणितानं शोधलेला ग्रह, पण मला गणितानं शोधलेला ग्रह आणि ह्या लेव्हेरिये आणखी ह्या ॲडॅम्स कुच यांच्या गणितामुळे तो ग्रह शोधला गेला आणि त्याला नेपच्यून असं नाव दिलं गेलं. हा शेवटचा ग्रह आपल्या सूर्यमालेतला, पण त्याचं वैशिष्ट्य असं की गणितानं गणित मांडून शोधलेला हा ग्रह आहे. नेपच्यून खरं म्हणजे युरेनसचा जुळा भाऊच मानला पाहिला पाहिजे, कारण तो सुद्धा निळसर आहे. याला कारण तो हायड्रोजन बनलेला आहे, हायड्रोजन आहे हेलिमेंट पण मिथेन आहे, आणि मिथेन जवळजवळ 2% का मिथेन आहे, इतकं मिथेन असल्यामुळे तो खा छान निळसर दिसतो. आणि युरेनससारखा तो चौपट म्हणजे पृथ्वीच्या चौपट आकाराचा ग्रह आहे, वस्तुमान त्याचं 17 पट आहे. स्वतःभोरी तो युरेनससारखा त्याच्या वेगानं फिरतो, जवळजवळ 16 तास 7 मिनिटं स्वतःभोवती फिरतो. म्हणजे युरेनस आणि नेपच्यून यांच्या जर तुम्ही तुलना केली, दोघं एकाच प्रकारचे ग्रह दिसत आहेत, मात्र हा अतिशय दूर आहे, म्हणजे जवळ 450 कोटी किलोमीटर सूर्यापासून दूर आहे, आणि त्यामुळे त्याची प्रदक्षिणा जवळजवळ 164 वर्षात त्याची प्रदक्षिणा सूर्याभोवती होते. त्याच्यामुळं शोध लागल्यानंतर पूर्णपणे त्याची एक प्रदक्षिणा जस्ट कुठं कम्प्लीट होती, म्हणजे इतका अतिशय मंद आणि हळू गतीने फिरणारा हा ग्रह आहे. या ग्रहाचं वैशिष्ट्य असं आहे, त्याचं वातावरण जे अतिशय खळबळजनक वातावरण आहे, म्हणजे तिथे जे वारे वाहत आहेत त्यांचा वेग आहे जवळजवळ तासाला 2000 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगानं वारे वाहत आहेत. आतला जो नेपच्यूनचा जो भाग आहे तो अतिशय उष्ण आहे, पृष्ठभाग आहे तो अतिशय थंड आहे, कारण आपण सूर्यापासून खूप दूर आहोत, म्हणजे 214 डिग्री पृष्ठभागाचं तापमान आहे, उणे 214 डिग्री सेंटीग्रेड तापमान आत
पृष्ठभाग, त्याच्यामुळे होतं काय, आतले उष्ण जे वायू असतात ते बाहेर पृष्ठभागावर येतात आणि थंड झालेले वायू पुन्हा आत जातात. ह्याचं हे सगळं चक्र चालू असतं. त्याच्यामुळे जिथं जिथनंही उष्णता उष्ण असलेले वायू येतात तिथं भाग काहीतरी तेजस्वी असे पट्टे दिसतात आणि जिथनंही वायू खाली जात असतात तिथं असे काळपट रंगाचे असे पट्टे दिसतात. दुसरं वैशिष्ट्य असं की व्हॉयेजर ज्यावेळी या नेपच्यूनच्या जवळ पोचलं त्यावेळी व्हॉयेजरला एक मोठा काळा डाग म्हणजे दिसला. जसं गुरुवरती आपण रेड स्पॉट नावाचं मोठं वादळ दिसलं, तसंच नेपच्यूनच्या वरती एक ग्रेट डार्क स्पॉट नावाचा एक भाग दिसला. मात्र गुरुवरचं जे वादळ आहे कायमचं स्वयंस्वरूपी असतं तसं मात्र याचं नाही आहे. नेपच्यूनचं वादळ काही वर्षानंतर विरलं. युरेनसच्या भोवती जशी कडी आहेत तशी नेपच्यूनच्या भोवतीसुद्धा कडी आहेत. त्यांचा शोधसुद्धा असंच पिझानानं लावला गेला आणि नेपच्यूनच्या भोवती 5 कडी सापडलीत. आणि चंद्र जवळजवळ लहान मोठे असे जवळ 23 चंद्र शोधले गेलेत. त्यातला एक जो चंद्र आहे तो लासेल नावाच्या एका ब्रिटिश हौशी निरीक्षकानं शोधला. खरं म्हणजे लासेलनंच नेपच्यूनचा शोध लावला गेला असता, परंतु त्याच्या काही काय म्हणतात मिथाचीपणामुळे त्यांना फारसं लक्ष दिल्यामुळं त्यांना दुर्बीण रोखायचं राहून गेल्यामुळं ॲडम्सनं सांगितल्याप्रमाणे त्याला त्याचं एक शरीर हुकलं. मात्र त्यांना अनेक वर्षानंतर या निरीक्षण केलं नेपच्यूनचं आणि त्याला नेपच्यूनच्या भोवती काही चंद्र सापडले. त्यातला एक महत्त्वाचा चंद्र आहे ट्रायटॉन. हा ट्रायटॉन जो चंद्र आहे हा अतिशय तेजस्वी आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की आपले सर्व जे चंद्र असतात म्हणजे आपल्या ग्रहांच्या भोवतीचे ते पश्चिमेकडनं पूर्वेकडे प्रवास करत असतात. मात्र हा ट्रायटॉन जो आहे तो पूर्वेकडनं पश्चिमेकडे जातो, म्हणजेच तो वक्री आहे. आणि वक्री असल्यामुळे ज्या अर्थी हा वक्री त्या अर्थी हा नेपच्यूनच्या बरोबर जन्मलेला नाही आहे, तर नेपच्यूनने त्याला पकडलं असलं पाहिजे. म्हणजे हा एखादा पकडला गडदगड गुंडा असला पाहिजे असं मानलं जातं. दुसरं म्हणजे याच्या भोवतालचं जे वातावरण आहे ते थोडंसं नायट्रोजन नत्रयुक्त आणि मिथेन अशा प्रकारचं वातावरण आहे. या वातावरणाच्या मुळे होतं काय की हा दुर्बिणीतनं पाहिल्यावर खूप असा गुलाबी रंगाचा दिसतो, गुलाबी रंगाचा, कारण नायट्रोजनचा बाष्पीभवन होत असतो. आणि दुसरं म्हणजे त्याच्यावरती एक ज्वालामुखी आहे. ज्वालामुखी आपले नेहमीचे ज्वालामुखी नाही, तर त्याच्या ज्वालामुखीमधनं बर्फ बाहेर फेकलं जाते आणि काय वायू फेकले जातात. त्या ज्वालामुखीचं वैशिष्ट्य असं की ते ज्वालामुखीतनं फेकणारे वायू जे असतात ते 7-8 किलोमीटर उंच जातात. त्याच्यानंतर ते का कोण जाणे परंतु पुन्हा ते पृष्ठभागाचे समांतर होतं. म्हणजे असा ज्वालामुखी उंच जे ज्वालामुखीतला जो द्रव असतो किंवा बाष्प जे असतं उंच जातं आणि पुन्हा ते आडवं बाहेर लागतं. अशा प्रकारचा हा आगळा वेगळा ट्रायटॉन आणि ह्याच्यामुळे नेपच्यूनचं एक वेगळं असे वैशिष्ट्य आपल्याला तिथं समजलं. आत्तापर्यंत आपण जे पाहिले की सूर्यमाला ओळीनं सर्व ग्रह पाहिले, आपण नेपच्यूनपर्यंत पोहोचतो. नेपच्यूनच्या पलीकडं ग्रह आहेत की नाही याचा शोध अनेक वर्ष लागला गेला नाही. नेपच्यूनच्या नंतर प्लुटो ग्रह सापडला. प्लुटो ग्रह आहे की नाही याच्याविषयी खूप बारावारी चालू आहे. आत्ता तरी प्लुटोला ग्रह मानलं जात नाही, कारण ग्रहांची व्याख्या ज्यावेळी ठरवली गेली काही गेल्या 8-10 वर्षापूर्वी व्याख्या ठरवली गेली त्यात प्लुटोला स्थान मिळालं नाही, त्यामुळे नेपच्यून पर्यंतच आपली सूर्यमाला आहे असं मानलं जातं.